सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी रात्री 9:30 वाजेपर्यंत 1495 अहवाल प्राप्त झाले असून 1324 अहवाल निगेटिव्ह तर 171 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी अक्कलकोट, माळशिरस, माडा, मोह, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोला, बार्शी आदी तालुक्यांमध्ये 171 रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1994 पोहोचली आहे. आतापर्यंत 45 जणांचा बळी गेला आहे. 604 जणांना डिस्चार्ज दिला असून 1345 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.